प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत लोकनेते दिबा पाटील यांचा आज स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिबा पाटील यांच्या पनवेल येथील संग्राम या त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आयुष्यभर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करणारे प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते दिवंगत लोकनेते दिबा पाटील यांचा आज स्मृतिदिन आहे. त्यासाठी कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, खजिनदार जेडी तांडेल, उपमहापौर सीताताई पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, मनोहर म्हात्रे, प्रभाग समिती ड च्या सभापती वृषाली वाघमारे, नगरसेविका चारुशिला घरत, जितेंद्र वाघमारे, संजय जैन, ज्येष्ठ नेते सदानंद पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. दरम्यान दिबा पाटील यांच्या स्मृतिदिनीच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव द्यावे याकरिता सिडको घेराव हे ऐतिहासिक आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिबा पाटील यांचे नाव विमानतळाला लागत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचा निर्धार पुन्हा व्यक्त केला. तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांनीही सांगितले की दिबा पाटील साहेबांनी आयुष्यभर जी तत्वे जोपासली ती सर्वसामान्य नागरिकांसमोर आदर्श ठेवणारी होती. त्यामुळे विमानतळाला जर दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं गेलं तर सर्वसामान्य जनतेच्या दृष्टिकोनातून आणि साहेबांनी आयुष्यभर जो संघर्ष केला त्यांच्या लढ्याचे त्यांच्या त्यागाचं सातत्याने स्मरण होत राहील. त्यामुळे जोपर्यंत विमानतळाला नाव दिलं जात नाही तोपर्यंत आंदोलन करत राहणार असल्याचं सांगितलं. आज 24 जून दिबा पाटील साहेबांचा 9वा स्मृतिदिन. त्यानिमित्तानं दरवर्षीप्रमाणे आम्ही आज दिबा पाटील साहेबांच्या संग्राम या त्यांच्या राहत्या घरी माननीय आताचे अग्निसमाजाचे आपले अध्यक्ष आणि सर्व पक्षीय कमिटी दिबा पाटील विमानतळ कमिटी कृती समिती तिचे अध्यक्ष दशरथ पाटील तांडेल, नगरसेवक मनोहर म्हात्रे, दुसरे आमचे शिक्षक संघटनेमधील रेतमधले दिलीप पाटील, या विभागातील प्रमुख हे पदाधिकारी तिथे पाटील साहेबांच्या त्यांच्या स्मृतीला वंदन करण्याकरता आलो होतो. दरवर्षीची आमची ही पद्धत आहे, इथं यायचं, साहेबांच्या प्रतिमेला वंदन करायचं आणि मग पुढच्या आपल्या नियोजित कार्यक्रमाकडे जायचं. गेल्या वर्षी 24 जूनला जो अतिशय मोठा प्रचंड असं जनआंदोलन उभारलं होतं दिबा पाटील साहेबांचं नाव एअरपोर्टला नवीन मुंबई एअरपोर्टला द्यावं यासाठी, तर त्यातलाच पुढला भाग जोपर्यंत हे नाव दिलं जात नाही तोपर्यंत आम्ही सिडको असो किंवा सरकार असो यांना आम्ही यथाशासकीनं पूर्णपणानं आम्ही सोडणार नाही. आणि तशा पद्धतीनं आजसुद्धा सिडको भवनला घेराव हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि हजारोच्या संख्येनं लोक तिथे येणार आहेत. आम्ही संघटनेचे पदाधिकारी आता तिकडे जात आहोत आणि पुन्हा एकदा सिडकोला आणि सरकारला बजावून सांगणार आहोत की दिबा पाटील साहेब यांचाच हक्क इथं या विमानतळाच्या नाव विमानतळाला नाव देण्यासाठी आहे आणि तशा दृष्टीने त्यांचं नाव द्यावं, अगोदर केलेला ठराव विखंडित करावा या मागणीसाठी तिथं आज आम्ही सर्व मोठ्या हजार पाहत आहोत. आम्हाला विश्वास आहे एक ना एक दिवस सरकारला सिडकोला हे आमचं प्रकल्पग्रस्तांचं सर्व दीनदुबल्यांचं एक अशा स्थान झुंजार नेते दिबा पाटील साहेबांचं नाव द्यावंच लागेल आणि तशा दृष्टीनं आजचा आमचा कार्यक्रम आहे. आम्ही सर्व इथं मोठ्या संख्येने चाललो आहोत. दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांनी आयुष्यभर संग्राम केला आणि त्या संग्रामातून सर्वसामान्य माणसाचं हित हे त्यांनी सातत्यानं जपलं आणि सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी जो जो संग्राम करावा लागला तो त्यांनी केला. आज त्यांच्या संग्राम या निवासस्थानी त्यांना अभिवादन करत असताना आम्हाला पाहायला मिळते की त्यांच्या नेतृत्वाखाली 84 साली जे आंदोलन लढलं गेलं त्या हुतात्म्यांच्या तस्वीरी त्यांच्या घरामध्ये आम्हाला रोजच्या रोज त्यांचं पूजन केलं जाताना पाहायला मिळतं. दिबा पाटील साहेबांनी आयुष्यभर जी तत्व जोपासली ती त्यांचं सातत्यानं सर्वसामान्य जनतेच्या पुढे त्यांनी एक आदर्श म्हणून असा प्रस्थापित केला आणि त्याच न्यायानं आज साहेबांच्या नंतर त्यांच्या स्मृती जागवल्या जातील अशा पद्धतीचं काहीतरी एक भव्य दिव्य व्हावं
अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. याच परिसरात येणारा हा जो विमानतळ आहे, या विमानतळाला जर त्यांचं नाव दिलं गेलं तर सर्वसामान्य जनतेच्या दृष्टिकोनातून आणि दिवाळी साहेबांनी हयातभर ज्या सर्वसामान्य कष्टकऱ्यासाठी शेतकऱ्यासाठी आपलं आयुष्य वेचलं, त्या कष्टकऱ्याला शेतकऱ्याला त्यांच्या पुढच्या पिढीलाही सातत्यानं त्यांच्या त्या लढ्याचं त्यांच्या त्या त्यागाचं सातत्यानं स्मरण होत राहील या दृष्टिकोनातून आमचं हे आंदोलन आहे. आणि म्हणून जोपर्यंत विमानतळाला ते नाव दिलं जात नाही तोपर्यंत आंदोलन करत राहायचं. दिवा पाटील साहेबांचा स्मृतिदिन हा आम्हाला सगळ्यांना एकत्र येण्याचं एक कारण आहे आणि त्यामुळे या निमित्तानं आज विमानतळाच्या नामकरणाच्या संदर्भामधलं आमचं आंदोलन आहे. त्या आंदोलनाला जाण्यासाठी पुन्हा एकदा साहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी म्हणून आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत. आम्हाला खात्री आहे की आजचा लढा निश्चितपणानं पुन्हा एकदा अविस्मरणीय अशा पद्धतीचा ठरेल आणि त्या माध्यमातून दिवा पाटील साहेबांचं नाव या विमानतळाला दिलं पाहिजे या मागणीला अधिक बळ भेटेल.